मित्रांनो, मुंबई ही आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे। आज प्रत्येक जण म्हणजे देशातील प्रत्येक जण रोजगारासाठी किंवा आपलं कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी मुंबईकडे धाव घेताना दिसतोय। परंतु त्याच ठिकाणी ज्या व्यक्तींनी मुंबईला आर्थिक राजधानी बनवलं किंवा ज्यांच्यामुळे मुंबईत रोजगाराची निर्मिती झाली किंवा मुंबईची राजकीय किंवा सांस्कृतिक जडणघडण केली, असा गिरणी कामगार मात्र आज मुंबईतून हद्दपार होताना दिसतोय। मित्रांनो, आपल्याला माहित असेल की गिरणी कामगारांचा संप जो 1982-83 मध्ये झाला होता, तो संप झाल्यानंतर कुठेतरी गिरणी मालकाने सुद्धा आडमोठीपणाची भूमिका घेऊन गिरण्या बंद करण्यास सुरुवात केली होती। आणि मग अशा परिस्थितीमध्ये कामगारांना सुद्धा कळत नव्हतं की आपण नेमकं काय निर्णय घ्यावा किंवा काय ठोस भूमिका घ्यावी, या द्विधामय स्थितीमध्ये ते सापडलेले होते। म्हणून याच त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन अनेक गिरणी मालकांनी आपल्या गिरण्या बंद केल्या आणि तेथूनच पुढे कुठेतरी आपला गिरणी कामगार हा मागे पडला। म्हणून आजच्या या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी सुद्धा अनेकदा त्यांनी धडपड केली, अनेक पिढ्यांनी खस्त्या खाल्ल्या, परंतु त्यांच्या हाती काहीही लागलेलं नाही। आज मित्रांनो, हाच गिरणी कामगार मुंबईतून आपल्या गावाकडे जाताना दिसतोय, मुंबई सोडून बाहेर जाताना दिसतोय, किंबहुना मुंबईच्या बाहेर घरे घेताना दिसतोय। म्हणजे ज्याचं घर मुंबईमध्ये होते किंवा ज्याची जागा मुंबईमध्ये होती, असा गिरणी कामगार आता मुंबईच्या बाहेर पडताना दिसतोय। म्हणूनच आज आपण जो भाग पाहणार आहोत किंवा आजचा जो भाग पाहणार आहोत, तो आहे गिरणी कामगारांच्या घरांच्या बाबतचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न। कारण मित्रांनो, या संदर्भात आपल्याला अनेक गिरणी कामगार बांधव प्रश्न विचारत असतात, सर मिल कामगारांची लॉटरी कधी येणार आहे किंवा गिरणी कामगारांची लॉटरी कधी येणार आहे, त्याच्या संदर्भात आपल्याला काही माहिती आहे का? तर इतक्यात मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा मला 2-3 जणांनी प्रश्न केले होते, त्या अनुषंगाने मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आरके प्रॉपर्टी न्यूज। मित्रांनो, गिरणी कामगारांच्या बाबतीत मी यापूर्वी 2-3 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत। आपण त्याच्यात पाहिलेलं आहे की नेमकं गिरणी कामगारांची लॉटरी येणार आहे किंवा तयारी सुरू झालेली आहे, बँकेची सुद्धा नेमणूक झालेली आहे। महिनाभरापूर्वीच म्हाडाने एक नवीन अपडेट दिलेला आहे, ते असं दिलेलं आहे की येत्या काही काळामध्ये गिरणी कामगारांसाठी जवळजवळ 3000 घरांची लॉटरी काढू, असं कुठेतरी सांगितलेलं आहे। मित्रांनो, लक्षात घ्या, माझं चॅनल किंवा आमचं चॅनल हे एखादी बातमी किंवा एखादी माहिती जी आम्हाला कळते ती आम्ही फक्त आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो। लक्षात घ्या मित्रांनो, कधी असं होतं की म्हाडातून सांगितलं जातं की आम्ही 2000 घरांची लॉटरी काढू, आम्ही ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचतो, परत कधीतरी महिन्याभरानंतर ते बातमी चेंज होते आणि पुन्हा म्हाडाचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात येते की आम्ही 3000 घरांची लॉटरी करणार आहोत, परत आम्ही ती माहिती तुम्हाला सांगतो। म्हणजे असं नाही की आम्ही जी माहिती सांगत आहोत ती एकदम ऍक्युरेट असेल किंवा अधिकृत असेल, असं काही नाहीये। जसे अपडेट्स आम्हाला म्हाडातून येतील, जसे अपडेट आम्हाला विविध माध्यमातून येतील, तसे अपडेट आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असतो। म्हणून आता हा जो घरांचा आकडा आहे हा थोडा कमी जास्त होतो, अगोदर मी 5000 घरांची बोललेलो, आता नवीन अपडेट जे मागच्याच महिन्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये 3000 घरांची लॉटरी काढू असंही कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे। किंबहुना जेव्हा जोपर्यंत लॉटरी येईल तोपर्यंत अजूनही हा आकडा बदललेला असू शकतो। म्हणून ही बातमी बघताना किंवा आमचे व्हिडिओज बघताना ह्या गोष्टी नक्कीच ध्यानात ठेवा। तर आता जे अपडेट आहे ते मागच्याच महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये आलं होतं, 22-23 तारखेच्या दरम्यान काहीतरी आलं होतं। त्याच्यात असं सांगितलं आहे मित्रांनो की सध्या मुंबईतील गिरणी कामगार जी गिरणी आहेत, मुंबईतील गिरण्याच्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी जी घरे बांधली जात आहेत ती फार अपुरी पडत आहेत। कारण मित्रांनो, ज्यांना गरज आहे अशी जवळजवळ 1.5 ते 2 लाख म्हणजे अर्जदार आहेत ज्यांनी अर्ज केले आहेत आपल्याला घर मिळावे यासाठी, आणि आतापर्यंत एकूण फक्त 15,800 एवढ्याच गिरणी कामगारांना घरे वितरित करण्यात आलेली आहेत। म्हणजे 1.5 ते 2 लाख अर्जदार आहेत आणि त्याच्यापैकी फक्त 15,000 गिरणी कामगारांना, म्हणजे 15 ते 16,000 गिरणी कामगारांना घरे अलॉट झालेली आहेत। किंबहुना अजूनही बाकीचे कामगार हे अनेक वर्षापासून आपल्या घराची वाट पाहत आहेत। मित्रांनो, म्हणूनच मुंबईत जागा जर कमी पडत असल्यामुळे कुठेतरी याला पर्याय म्हणून आता सरकारने ठरवलं होतं की आपण जी घरे आहेत ती पनवेलला देऊ। पनवेलला जी इंडिया बुल्स जो प्रोजेक्ट आहे त्या तिथेच जी भाडे तत्वावर घरे बांधली गेली आहेत त्या ठिकाणी आता कुठेतरी गिरणी कामगारांना 50% त्यातील 50% घरे ही गिरणी कामगारांना देण्याचा निर्णय झालेला आहे। आता येत्या काही दिवसांमध्ये ही जी घरे आहेत ही MMRDA घरे आहेत मित्रांनो, म्हणून आता ती MMRDA कडून म्हाडाकडे हस्तांतरित होतील, ती घरे म्हाडाकडे रितसर हस्तांतरित झाल्यानंतरच कुठेतरी याची लॉटरी म्हाडाद्वारे काढण्यात येणार आहे। यासाठी काही कालावधी लागू शकतो, काही टाइम लागू शकतो, असंही कुठेतरी सांगितण्यात आलेलं आहे। आता या ठिकाणी जो कोण परिसर आहे, कोण म्हणजे पनवेल जवळील कोण, या ठिकाणी ते घरे उपलब्ध होणार आहेत रायगड जिल्ह्यामध्ये। आणि दुसरं एक अपडेट असं आहे मित्रांनो की ज्या अर्जदारांनी
याच्यासाठी अर्ज केला नव्हता किंवा ज्याला काही कारणामुळे अर्ज करता आला नाही, जे काही अर्जदारांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना सुद्धा आता कुठेतरी संधी देण्यात आलेली आहे, आणि नवीन संधी देण्यात आल्यामुळे कुठेतरी अजून 25,000 अर्जदारांनी नव्याने अर्ज केलेले आहेत, म्हणून आता हा आकडा कुठेतरी वाढलेला आहे. म्हणून आता सरकारने हे पाहणं गरजेचं आहे की जेवढ्या शक्य होईल तेवढ्या लवकर या गिरणी कामगारांना त्यांचं घर देणं याच्यावरती जास्त काम करावं किंवा प्राधान्य देणं अतिशय आवश्यक आहे, जेणेकरून हाच गिरणी कामगार ज्याला आपण मराठी माणूस सुद्धा म्हणतो तो आता मुंबईच्या बाहेर पडूनही अजूनही खस्ता खातोय आणि अजूनही तो धडपडतोय. म्हणून आता याचा विचार करून सरकारने लवकरात लवकर जास्तीत जास्त घरांची लॉटरी काढावी. मित्रांनो, 3,000 घरांची लॉटरी काढू असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे, परंतु असंही आहे की अजूनही ज्या ज्या ठिकाणी मोकळे भूखंड असतील किंवा ज्या ज्या ठिकाणी ते घरे बनवू शकत असतील त्या त्या ठिकाणी घरे बनवून देणं याला प्राधान्यक्रम देणं अतिशय आवश्यक ठरणार आहे. म्हणून आपण अशी अपेक्षा करूया की येत्या काही काळामध्ये गिरणी कामगारांना जास्तीत जास्त प्रमाणात घरे उपलब्ध होतील, गिरणी कामगारांना त्यांच्या स्वप्नातली घरे मिळत अशी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपेक्षा करूया. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.